मित्रांनो, नवीन आणि चांगले व्हिडिओ बघण्यासाठी माझी डायरी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील अगदी सर्वात आधी। नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन मोटिवेशनल बोधकथा। कथेचं नाव आहे कृतज्ञता। राधा खूप गरीब मुलगी होती, ती अतिशय प्रामाणिक होती, पण तिला कामाची खूपच आवश्यकता होती। काम मिळावे म्हणून ती इकडे तिकडे भटकत होती। चालता चालता ती एका वाड्यासमोर आली। तो वाडा एका श्रीमंत स्त्रीचा होता। राधा त्या वाड्यात आली आणि त्या श्रीमंत बाईला म्हणाली, मालकीण बाई, मला कामाची खूपच गरज आहे, मला काम मिळेल का? मालकीण बाई श्रीमंत होती पण दयाळूही होती। तिने राधाकडे बघितले, राधाची गरज आणि प्रामाणिकता तिने लगेच ओळखली। ती राधाला म्हणाली, ठीक आहे, मी तुला काम देते। राधाला तिथे मोलकरणीचे काम मिळाले। राधा खूप प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करू लागली। काही दिवसातच राधाचा प्रामाणिकपणा आणि सचोटी पाहून ती मालकिणीच्या खास मर्जीतली झाली। राधा आता मालकिणीचा सगळा हिशोब कारभार आणि पैशांची देवाणघेवाण बघू लागली। मालकीणबाई राधाच्या विश्वासावर कामे करू लागली। सगळे सुरळीत चालू होते। एक दिवस मालकीणबाईने बघितले की राधा दुपारच्या वेळी तिच्या खोलीचे दार गुपचूप बंद करून घेते। मालकीणबाईला या गोष्टीचा संशय आला। त्या दिवसापासून मालकीणबाई राधावर नजर ठेवू लागली। राधा दररोज दुपारी आपल्या खोलीचे दार बंद करून घेत होती, त्यामुळे मालकीणबाईचा संशय बळावला। तिला वाटू लागले राधा रोज पैसे चोरून गुपचूप आपल्या खोलीत ठेवत असते। एक दिवस दुपारी राधाने जसे दार बंद केले तशी मालकीणबाई तिथे आली आणि तिने दरवाजा उघडायला सांगितले। राधाने दार उघडले। मालकीणबाईची नजर खोलीतल्या एका जुन्या पेटीवर पडली। त्या पेटीला कुलूप लावलेले होते। मालकीणबाईला संशय आला की राधा याच पेटीत पैसे ठेवत असेल। तिने राधाला पेटी उघडायला सांगितले। राधा विनवणी करून म्हणाली, नको बाई साहेब, या पेटीत काही नाही आहे, ही पेटी नका उघडायला सांगू। या वाक्याने मालकीणबाईला खात्री झाली की पेटीत नक्की पैसे असणार, म्हणून तिने बळजबरीने पेटी उघडली। पण पेटी उघडल्यावर तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण पेटीत फक्त एक जुनी साडी आणि चप्पल ठेवलेली होती। मालकीणबाईने राधाला विचारले, हे काय आहे? राधा म्हणाली, बाई साहेब, माझी जुनी साडी आणि चप्पल आहे। ज्यावेळी मी पहिल्यांदा इथं आली होती आणि आपण मला काम दिले होते, तेव्हा मी हीच साडी आणि चप्पल घातली होती। आज माझ्याकडे चांगले राहणीमान आहे, पण मी माझे मागचे दिवस विसरू नये आणि मला गर्व होऊ नये म्हणून मी माझी ही जुनी साडी रोज दुपारी बघत असते। राधाचे म्हणणे ऐकून मालकिणीचे डोळे भरून आले। तिच्या कृतज्ञतेबद्दल तिला खूपच कौतुक वाटले। मित्रांनो, आपणही आपले मागचे दिवस कधी विसरू नये। धन्यवाद।